त्याला एक फिल्ड सोडून जाऊस वाटत ना. गप जायचं आणि ट्रेनिंग संपून लवकर परत यायचं. मुलगा आपल्या गावातलाच आहे, इथलाच एकदम जवळचा आहे. तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर तुला कशाची कमी नाही पडणार. बघ स्वतःकडं, असं वागू नकोस बाळा. शितले खाल्लेस का काय? खोटं बोलू नकोस. आता सुमन काकी मला म्हणाली खाली, आज पण तू काय खाल्लं नाहीस म्हणून. अगं 2 दिवस झालं तू अजून काय खाल्लं नाहीस. असं स्वतःला त्रास देऊन काय मिळणार आहे ग तुला? अगं शितले बोल काहीतरी. शितले तुला असं बघवत नाही ग, प्लीज असं नको करू. तुला बघूनच मला एवढा त्रास होतोय. तर तुझ्या घरच्यांना किती होत असेल? तिथले अजून किती दिवस अशी वागणार आहेस तू? जवळ राजसंग लग्नाची परवानगी देत नाहीत तवर. तब तक क्या खाना पीना छोड़ देगी क्या? शितले प्लीज असं नको करू. अगं स्वतःकडे बघ जरा, काय अवस्था करून घेतलंस तू. हे बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल. परीक्षा जवळ आली, अभ्यास करायला पाहिजे. लक्ष विचलित झालं तर नापास होईल आणि नापास झाला आजाला आवडायचं नाही. टॅलेंट त्याच्यामध्ये लवकर इकडे म्हणा. शीतलच्या घरात माहिती काढायची. अहो जमा काय करणार आहे भैया, त्यो थोडी शीतलच्या घरात जाणार आहे. अरे त्यो नाही पण यास्मिन जाते का नाही शीतलच्या घरी? शीतल यास्मिनला सांगन, यास्मिन जम्याला सांगन, जम्या आपल्याला येऊन सांगन. हा यास्मिन जाऊ शकते. पण भैया तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसता? काय झालं टॅलेंट काय कळणार आहे बघ. काल मग आम्ही आपली गाडी घेऊन बेळगावला गेली होती, तिकडनं आली ती परस्पर न भेटतच घरी गेली. ह्यांच्यात काहीतरी मिली बघत चालू नाही ना? नाही नाही भैया, मामी अशी वागणार नाही. अरे त्या मामीचा काय भरोसा नाही, ती एक कलिंगडासारखी वर्ण हिरमी तर आतनं लाल. तिचा नेमका रंग कुठला नाही हीच कळत नाही. मिंटल रंग बदलती तर सरड्याला लाज वाटेल. काय भैया असू नको कलिंगड का. भैया मरणाचं ऊन पडलंय बाहेर, टोपी घ्यावी एखादी नाही तर छत्री तरी वापरावी. मग पावसाळ्यात काढच मोडल्यात छत्रीच्या.
हा तर नवीनच घ्यावी लागेल, नाहीतर तुमच्याकडे असेल जुनी पाणी तर द्या आम्हाला। टॅलेंट देतो, चांगल्यातली चांगली दे बर का, नवीनच देतो। हा चालते की, मोठ्या साईजची दे नाहीतर तुझी देशील। मोठी देतो, बाकी काय म्हणताय, किती लागले कलिंगड? 60 रुपये। मामी तुम्ही काय बाजारात आलात का? नाही, असंच आपलं इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणलं। इकडच्या तिकडच्या गप्पा राहू दे, काल बेळगावला गेला होता ना तुम्ही तुमच्या लाडके भाच्याला भेटायला, लई चुरू चुरू जीप चालते त्याची। तुमच्या पुढे चालत असल, माझ्या पुढे नाही काय। बर गेलते मी तिथं, समज सांगून टाकलं काय काय झालंय ते सगळं सांगितलं। मग मग काय, एवढं एवढं तोंड करून उभं होत, म्हणलं माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे ती पवाराची माणसं नाही नाही ती बोलल्यात, अख्ख्या गावासमोर आबरू गेली आमची। घरात सोडा पण गावात तरी पाय ठेवल ना, तर याद राखा असं म्हणलं मी। आयो मग मग काय भैया, विचारायला नाही गेले मी, सांगायला गेले होते। चांगलंच ठणकावून सांगितलंय मी, कुणाच्या बापाची डर नाही आपल्याला, फेडरेशनचे अध्यक्ष आहे ना मी। अध्यक्ष एक बेज झालं बर का, आता काय तो गावातील असं वाटत नाही। तुम्ही कशाला घाबरता, आणि ते आले तरी मी आहेच की, येशीवरनच माघारी पाठवते की नाही बघा। ते झालं, पण इकडे आमच्या सासरवाडीचं काय, तुम्ही आला भांडणं करून, पण परत तिकडे जायचं असेल तर त्यात काय, झालं गेलं इसरून जावं म्हणायचं आणि जायचं। अव आपण त्या सरड्याचा आदर्श घ्यायला पाहिजे, कसं आहे परिस्थितीनुसार त्या सरड्यासारखं आपल्याला रंग बदलता आलं पाहिजे। या निसर्गाकडनं काही तर शिका की भैया साहेब, आणि तस बी आता आपण काहीच करायचं नाही, गावात चर्चा रंगायला लागली, शीतलचं घराबाहेर पडणं बंद झालंय, आपण फक्त वाट बघायची, शीतलच्या घरचे तुमच्या घरचं उमर झाडायला कवा येते तेजी। There you are, मामी, गावात चर्चा रंगलीच पाहिजे, आणि पवाराची माणसं नाक घासत आपल्या दारात आली पाहिजेत। कुठे फोकस आणून बसलेला आपण्या, हा लगे घरे जाऊन झोप जा, आबा काय होतला माहित ना। अरे घरी उकड्यान जीव नकोसा झाला होता, म्हणून म्हणलं जरा हवा खात बसावं। नुसती हवा खा जाऊ नको, जरा पोटाला बी खात जा, खाशील तर होशील नाही तर वारा संघ उडून जाशील। काय हसतेस ला का, बरं ती जाऊ दे। सच्या मला सांग, तू नानांच्या तिकडे गेलतास कर, कशाला जाऊ बाबा, त्यांचं त्यांना पुरं झालंय। आता त्यांना बरं आहे का? बर आहे म्हणायचं, आता गावापुढे पुरून तमाशा केला म्हटल्यावर त्यांचं त्यांना जीव खात असला ना। मला एक कळणार, शिकले ना असं अचानक का केलं असेल र? कस म्हणजे बघ की, लग्न करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना। अरे तिला माहित नव्हतं बाया संघ ठरवायचं चाललंय ते। मग काय माहिती होत तिला? अरे डापणे काय सभा लावली रे शेकऱ्या, अरे डापण्याला प्रश्न पडलाय, शिथली का अशी वागली असेल? आता त्यात प्रश्न पडण्यासारखं काय, तिचे 100% लपड असणार कुठं तरी। लपड मग? अरे पण लपड आहे तर अगोदर सांगायच नाही वे। कोणा सांग काय माहिती, अरे अख्ख्या कार्यक्रमात तर खुश होती, अरे सकाळधरनं क्वालिटी फोटो काढली तिची मी, फोटो पोजेस बिजेस राडाच ना, अचानक काय झालं कोणा असतो, माझं बिल मागायचे आता बोंब बोंब झाले ना राव, तुझ्या बिलाचं मरू दे, त्या पवारने घरात काय चाललंय बघ, तुला बिलाच पडले वे, त्यांची पोरगी फिरत बसते गाव भर लपड करत, आणि मी बसतो फुकट फोटो काढत। अरे मला फुल गॅरंटी तिचं कोणा संग तरी लपड असणार, अरे म्हणूनच तिच्या घरच्यांनी का नाही तिला न कळता तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं असणार।
असंच काहीतरी गोंधळ झाला असणार बघ. अरे पण त्याच्या बिचाऱ्या बाह्यांची काय चुकर, अख्ख्या गावापुढे अपमान झाला त्यांचा. अरे ते जाऊ दे, एवढं होऊन बी नानांदावा नेला बाह्यच पुढे होता. अरे तेवढं माणुसकीच्या नात्याने करावं लागेल की का. आता मला नाही वाटत बाह्या पवारांच्या घरातल्या संघ संबंध ठेवल म्हणून. आपण त्या चिठ्ठीची एवढी डिरिंग भर कार्यक्रमात धिंगाणा घातला. मला वाटतं घरच्यांची चूक असणार, तिला अंधारात ठेवायला नव्हतं पाहिजे. अंधारात कसं ठेवत्यात, लग्न लावून द्यायचंय म्हणल्यावर काहीतरी सांगितलं असेलच की. नाहीतर आधी खुश असणार आहे पोरगी, अशी अचानक का करत आहे का नशाकडे. अरे ह्याच गोष्टीचा विचार करून करून ना माझे केस चाललेतले का. मी तर म्हणतोय तिचं 101% काहीतरी बाहेर चाललेलं असणार आहे बघ. अरे बघ की नाना अख्ख्या गावाला तत्वज्ञान शिकवतात, स्वतःची पोरगी गावभर लपड करत फिरते. कैरे फुट ना. हा अरे खालच्या मळ्यात गेलतो तिथनं कैरी आणली. काय झालं रे जितू, असा काय राग राग करतोयस. गावात फिरणं बी मुश्किल झालंय आता. का या घराबद्दल वाईट बोलायची कुणाची हिंमत नव्हती, तेच घर आता चेष्टेचा विषय झालाय. म्हणजे गावातली लोक आपल्याबद्दल तोंडाला येईल ती बडबडायला लागल्यात. सगळीकडे एकच विषय. अरे तू कोणाशी भांडून मिळून नाही ना आलास. कुणा कुणा संघ भांडून आणा. आपलंच नाना जिथं खोट आहे तिथं कोणाला काय बोलता. सगळ्या गावाला आयता इशेच मिळालाय म्हणल्यावर काय बोलायचं. आपण भागीला नावं ठेवत होतो आणि आता उगाच काय मी बोलू नकस. अगं ती भाग्यश्री पळून गेली होती. अव मी गडबड करून लग्नाच्या मागे लागले नसते तर ही पण गेली असती. सगळ्या गावासमोर तमाशा केलाय, थांबणाऱ्या ती आहे काही. वहिनी मला पटतंय तुमचं. आपण ना माग तिचा हात पिवळं करून टाकायला पाहिजे होत. आता पटून काय उपयोग आहे. अव मी घसा फोडून सांगत होते तेव्हा सगळेजण तिच्या बाजूने बोलत होतात आणि आता तिचं प्रताप कळल्यावर माझं म्हणणं पटलं. चुकलंच आमचं. पोरगी लहान आहे म्हणून तिच्या चुका झाकत गेलो. स्वप्नात बी वाटलं नव्हतं की असं काहीतरी करल म्हणून. बास की आता सारखं सारखं काही तीच तीच घेऊन बसलाय. बाहेर तोंड दाखवायचं मुश्किल झालंय. काय उत्तर द्यायची लोकांना. कुणी काय उत्तर द्यायची गरज नाहीये. शांत बसा, सगळं ठीक होईल. पण नाना बाहेरचे लोक बोलतात ना ते इथं लागतंय. हो लोक बोलते ते म्हणायला लागतंय. त्या लोकांचा विचार करताय पण पुरगीचा कोणी विचार करताय का. नाही आम्ही तिचा विचार करत नाही ना. आम्ही फक्त स्वतःच्या फायद्याचा तेवढा विचार करतो. तिचा कशाला विचार करू आम्ही. आता या भैयाच्या लग्नात सुद्धा की नाही आम्ही हुंडा घेणार आहे भैयाकडनं. त्यासाठी चाललंय ना हे सगळं. सुमन प्रत्येक वेळी तिची बाजू घ्यायचं बंद कर. तिथंच चुकतंय आपलं. ज्या त्या येण्याला कादल घडवाय पाहिजे. मग आता काय मारून टाकता पुरगीला. दोन दिवस झालं पुरगी जेवलेलं नाही, त्याच काही नाही कुणाला. गाव बोलते गावाला काय जाते फुकटच्या तोंडानं बोलायला. अहो दोन दिवस पुरगी जेवलेलं नाही, तिची काळजी नाही. आता काय आम्ही तिला जीव नको म्हणून सांगितलंय बाय. हो पण मग कोण गेलं तो का तिला जीव म्हणून सांगायला. तू गेली होतीस ना. काय झालं. मी गेले होते की. पण तुम्हाला कुणालाच काळजी नाही का तिची. ए तू काळजी नको शिकूस आम्हाला.
जी काळजी केली ना त्याची जी फळ भोगतोय अशीच नाटक असतात पोरांची. जरा काय झालं की जेवण बंद करायचं म्हणजे घरातली आपोआप पागळतात. काय नाही काय नाही, कधी जेवायचं ना तेव्हा जीव देत. बघू की किती दिवस उपाशी राहती ती. अर्जी तू काय बोलताय तुम्ही, अरे सुमन बोलतीय ती बरोबर आहे, अरे किती बी झालं तरी ती आपलीच पोरगी आहे ना. आपली पोरगी आहे म्हणूनच काळजी वाटते. हे सगळं चाललंय ते तिच्या भल्यासाठीच चाललंय ना. अहो आम्हाला तर काय अनगोड लागतंय वय, पण ती तिला कळाय ना गो. आता तर काय आपण सगळी वैरीच वाटायला लागलोय तिला. सुमन जा तिला खाली बोलाव आधी. आणते बोलून, पण लय काय बोल नका तिला. आधीच तिनं लय मनाला लावून घेतलंय. तू जा म्हणलंय ना. अरे आता कशाला बोलावताय. नाना मला बोलू दे तिच्यावर. तिच्या डोक्यातनं हे खूळ काढूनच टाकलं पाहिजे. तिला मी कळू देत की आता मला मी तरस होतो इथे. जरा काय झालं की पदराड घालतोय ना, तेच चुकतंय. ये शितले, मला बोलायचं तुझ्यावर. मी काय बोलतोय ना ते नीट कान उघडं ठेवून ऐकायचं. जे काय झालं ते झालं. कोण चुकलं, काय चुकलं, कसं चुकलं, ते सगळं बाजूला ठेव. काय असलंय बदनामी झाली. आम्ही तुला फसवलं एवढंच नाही तर नाना तुझ्यावर संस्कार करायला कमी पडलं. इथपर्यंत चर्चा सुरू झाल्यात, सगळ्या गावात चितू झाली. चितले पाया पडतो तुझ्या. घरच्या आब्रू हातात आहे तुझ्या. नको अशी वागूस. चितू कक्का मी काय बी चुकीचं नाही वागली. मला कळत नाही तुम्हाला असं का वाटतं की मी चुकीचं वागली. पण मी खरं सांगते, मी काय बी चुकीचं केलं नाही. तुमचे संस्कार इतके बी तकला दू नये की मी वाकड पाऊल टाकीन. मी जी काय वागली आणि वागते ते विचार करूनच वागते. बघा कशी बोलती अजून ती. त्या आजानं भावनावरती केली विचार काय माहिती. त्यानं काय बी केलं नाही. काय ग असं काय बघितलं त्या आजामध्ये तू. तुम्ही त्या भैयामध्ये काय बघितलं. काय बघितलं म्हणजे काय कमी त्याच्यात. बोल की घरचं सगळं चांगलंय, हाताखाली काम करायला माणसं आहेत, गावात इज्जत आहे. आणि माणूस म्हणून माणसाचं काय झालं. हा अगं तुझ्या आजापेक्षा चांगलाय की ते भैया. असं तुम्हाला वाटतंय. असं आम्हाला माहितीये. आणि तुझ्या त्या फौजी सारखी बेभरवशाची जिंदगी नाही भैयाची. पुढे काय होणार आहे माहितीये. चितले अगं भैयावर लग्न केलं ना तर काहीच कमी पडणार नाही तुला. आणि आजच्या संग लग्न झालं तर चुकात राहीन. चितले काय मी बोलू नकोस थोबार फोडीन. शितले आपण सगळे एकत्र जेवूया. मला भूक नाही. शितल्या ग सुमन, दोनच्या आधी तुपाशी पोटी राहिली ना म्हणजे बरोबर सगळं येईल. आणि मला पण बघायचंच आहे किती दिवस तुपाशी राहते ते. शितले पण एक सांगून ठेवते, तू कशी बी वागलीस ना तरी आम्ही तुझं लगीन अजिंक्यशी होऊ देणार नाही. लग्न तर मी आजच्या बरोबरच करणार. ते भी
तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने